बघा सगळं बोगस आहे तुम्हाला सांगतो, हे सगळं बोगस चाललं. सगळं जे काम आहे, ही यात्रा असेल किंवा हे संपर्क अभियान असेल, हे सगळं 2.5 वर्षापूर्वी त्यांनी करायला पाहिजे होतं. जे ड्रामा तुम्ही महाराष्ट्राच्या समोर दाखवत आहात तो ड्रामा पूर्णपणे तुम्ही बंद करा. नाही, आज एक खऱ्या अर्थानं आज बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी युवा पिढी आहे त्यांना आज या ठिकाणी ह्या चांदिवली विधानसभेच्या कार्यक्रमाला लोकप्रिय कार्यसम्राट दमदार आमदार आदरणीय दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक युवा माझ्या मित्रांनी सहकाऱ्यांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेला आपलं पूर्णपणे सहकार्य दाखवलेलं आहे. मी प्रयाग लांडे, त्याचबरोबर इथले आमचे विभाग प्रमुख राणेजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एक अतिशय चांगला कार्यक्रम आज त्यांच्या या संघटनेच्या माध्यमातून आज त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मी त्यांचं अभिनंदन यासाठी करतो की आज संपूर्ण मुंबई असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, या संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामधील पहिली युवासेनेची बांधणी केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो. आणि मला विशेष करून दिलीप मामांचं अभिनंदन करायचं आहे की अतिशय चांगला युवा कार्यकर्ता, एक युवा सहकारी आज त्यांनी युवासेनेमध्ये आमच्या बरोबर दिलेला आहे. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की दिलीप मामांनी जो विश्वास प्रयागवर दाखवलेला आहे तो विश्वास तो पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं तो आज त्या ठिकाणी काम करून दाखवेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या पूर्ण परिवाराचं, ह्या विधानसभेच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. एवढी चांगली बांधणी केली युवासेने, काय सांगते? नाही बघा, ही शेवटी हे शेवटी का घडलं हे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांनी, त्यांच्या नेतृत्वाला स्वीकारलेली ही सगळी युवा पिढी आहे. आणि खास करून या विधानसभेमध्ये असलेला एक आमदार जो प्रत्येकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये, प्रत्येकाच्या कार्यक्रम असो किंवा प्रत्येकाच्या कुठल्याही अडचणी असो, ह्या प्रत्येक ठिकाणी पोचणारा एक आमदार आहे. आणि या आमदाराचं ज्यावेळेस आपल्याला ह्या विधानसभेमध्ये नेतृत्व मिळत असेल तर निश्चितपणे हे युवा तर आज माझ्यामध्ये ही फक्त सुरुवात आहे. पिक्चर तर आता बाकी आहे, हा टीझर आहे, पिक्चर आता बाकी आहे. आणि मला विश्वास आहे की दिलीप मामांचं जे काम आहे त्या कामाला प्रभावित होणारी युवासेनाच नाही, शिवसेना असेल, महिला आघाडी असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, कारण प्रत्येक माणसाला पुढे चालत असताना प्रत्येकाला घेऊन चालणारा एक आमदार या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. यासाठी मला विश्वास आहे की निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये फक्त युवासेनेच्या माध्यमातून तर पूर्ण संघटनेच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये एक चांगलं संघटना इथे बांधली जाईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी प्रबोधन होत आहे, तुम्ही कसं बघताय? बघा, हे सगळं बोगस आहे, मी तुम्हाला सांगतो, हे सगळं बोगस चाललंय. हे खरं, हे सगळं जे काम आहे, ही यात्रा असेल किंवा हे संपर्क अभियान असेल, हे सगळं 2.5 वर्षापूर्वी त्यांनी करायला पाहिजे होतं. आज सगळं हातातनं गेल्यानंतर ते लोक सगळं हे करतायत का? ज्यावेळेस महाराष्ट्राच्या लोकांना तुमची गरज होती, ज्यावेळेस महाराष्ट्राच्या लोकांना तुमच्याकडनं कामाची अपेक्षा होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता? जेव्हा तुमच्या पक्षाचे आमदार तुम्हाला विनंती करत होते की साहेब तुम्हाला जमत नसेल, आम्ही आमच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोचतो, आमचा मतदारसंघ नसला तरी आम्ही महाराष्ट्रभर तुमच्या नेतृत्वाखाली फिरतो, तरी तुम्ही त्यांना ते करून दिलं नाही. अरे आज सगळं तुमच्या हातातनं गेलेलं आहे. अरे शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे. अरे स्वीकारल्यानंतर आज तुम्ही हे सगळं यात्रा करता. अरे तुम्ही कोरोनामध्ये असेल किंवा कोरोनानंतर सुद्धा तुम्ही घरी होता. मी कोणावर टीका करणार एवढा मोठा नाही, परंतु जे ड्रामा तुम्ही महाराष्ट्राच्या समोर दाखवत आहात तो ड्रामा पूर्णपणे तुम्ही बंद करा, असं आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो.